महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन सर्व शासकीय कार्यालयात करण्यात आले होते. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल, पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले, तसेच ध्वजाला मानवंदना दिली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.